क्षेत्ररक्षण सरून घ्यायचे. विहारी संघाकडून न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येऊन जोडी सचिन आणि विनायक फलंदाजीसाठी सज्ज. तर जो दुसऱ्या बाजूला मालकपूर संघाकडून पहिला आणि संघाचं वैयक्तिक पहिला आणि संघाचं देखील पहिलं षटक घेऊन आला आहे तो सिद्धेश. पंच मॅचला सुरुवात करायचे, यानंतर अजून आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. तर घाई करा दोन्ही संघ. मॅचला होते सुरुवात, गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला आहे सिद्धेश आणि स्ट्राईकवरती आहे तो विनायक आणि नॉन स्ट्राईकवरती सचिन. स्ट्राईक वरती आहे तो विनायक. पहिला चेंडू आता येईल सिद्धेश. पहिला चेंडू या मॅच मधील पहिला चेंडू रफ्तारने टाकलेला, वेग 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 प्रचंड वेग आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये पहिला चेंडू. निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूच्या स्वरूपात कोणतीही धाव नाही. पहिला चेंडू मात्र इथे हाताळलाय सिद्धेश या गोलंदाजाने. दुसरा चेंडू सामना करेल तो विनायक. पुन्हा एकदा खोलवर डब्ब्याचा चेंडू प्लेसमेंट दिले. रनआउटची संधी होती इथं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु अपयशी ठरलाय क्षेत्ररक्षक आणि या एका धावेने धाव फलकावरती शुभारंभ होतो. एका धावेचा दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली ती एक धाव. तिसरा चेंडू सामना करेल तो सचिन. फुल टॉस स्पर्धा जिथं चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय तिथं क्षेत्ररक्षक सज्ज. इथे मात्र फंबल होतोय, चेंडू चाललाय आर पार, सी मार रेषेच्या पार. हा आलाय विनायकच्या बॅट मधून चौकार, माफ करा सचिनच्या बॅट मधून हा आलाय चौकार. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता त्याच्यावर मात्र समोरच्या दिशेने खेळला आणि चेंडू सीमा रेषेच्या पार फेकून दिला. धन्यवाद साहिल. आपण जाऊया आता सर मॅच कडे. चौकार एक मिनिट, हा कोणी समोर कोणी चौकार आहे ना. आताच्या चार धावा, धावसंख्या हलती झुलती डुलती जाऊन पोचते ती नऊ. बिनबाद नऊ, भूमी इलेवन चषक 2023. पुन्हा एकदा सुंदर असा फटका खेळाडू करण्याच्या नादात, परंतु निर्धाव पद्धतीचा चेंडू मालतपूर संघाचा. हा सिद्धेश वेगावर स्वार होऊन चाललेला हा गोलंदाज, काय काय वेग आहे मित्रांनो. अशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला कमी ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. सिद्धेशचा पुन्हा चेंडू, सचिन साठे आणि फुलटॉस पद्धतीचा चेंडू या लेग साईडच्या दिशेने तटून काढलाय. फील्ड होते तोपर्यंत किती काढल्या, एकच धावेवर समाधान मानावे लागेल. ते कोणता संघ
वेळ या संघाला धावसंख्या जाऊन पोहोचते ती एक ओवर नंतर धावसंख्या झाली ती बिनबाद 10 संघाचा दुसरा षटक वैयक्तिक पहिला घेऊन आलाय तो राहुल। मित्रांनो ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर पश्चिम भागाकडे क्रिकेटची पंढरी म्हणून पाहिलं जातं आणि तर इथे त्याच क्रिकेटचा हा महाकुंभ भूमी इलेवन आयोजित यांच्या माध्यमातून आयोजन सुंदर असा एक देखणं आयोजन पाहावयास मिळते ते आपलं नवी मुंबई या ठिकाणी। चला थोडीशी घाई करायची मित्रांनो कारण दुपारच्या सत्रामध्ये कॉलनीचा एक सामना पाहावयास मिळणार आहे आपल्याला। पहिला चेंडू राहुल गोळे मारा करेल तो सचिन पुढे वा काय फटका खेळलाय मित्रांनो ऑफसाईडच्या दिशेने सुंदर असा फटकून काढलेला चेंडू मला वाटतंय मैदानाला हा आग लावणारा चौकार येतोय सचिनच्या बॅट मधून रखरखत्या उड्यामध्ये काय ऑफसाईडला ड्राईव्ह खेळलाय मित्रांनो देख ना सुंदर असा फटका धावा जाऊ देऊन जातोय तो चार या चार धावांच्या 14 या चौकाराच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती बिनबाद 14 काय स्टार्ट मिळालाय मित्रांनो राहुलचा पुढचा चेंडू सचिन साठी या चेंडूवर काय गणिबी कावा पुन्हा एकदा खेळ काढण्याच्या नादामध्ये डॉट स्वरूपात हा चेंडू येतोय धावसंख्या स्थिर सुंदर असा एक स्टार्ट मिळालाय मित्रांनो कारण जर चार ओव्हरचा सामना चार ओव्हरच्या सामन्याला जर आपण एकही विकेट न गमावली तर मित्रांनो कुठेतरी हा चांगल्या ट्रॅकला चाललेला हा स्ट्राईक रेटच्या स्वरूपात स्कोर पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड करण्यात परंतु डीच्या स्वरूपात एक धावेंच्या जोरावर धावसंख्या होते ती 15 बिनबाद 15 पश्चिम भाग घनसोली कॉलनी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भूमी इलेवन चषक 2023 आणि काय संडे हा म्हणजे फंडे आणि काय सामने जुळलेत मित्रांनो सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा काय सुंदर असा फटकावून काढलेला चेंडू पाहूया किती धावांसाठी पहिल्या धावाचा यश दुसऱ्या धावेचा यशस्वीरित्या पाठलाग पूर्ण धावसंख्या होते ती बिनबाद 17 कुठेतरी आता मात्र इथे गिअर चेंज करावा लागेल आणि आपल्या संघाला एका चांगल्या धावसंख्येच्या जोरावरती समोरच्या संघाला चॅलेंज करावा लागेल पुन्हा एकदा सुंदर असा हा काय फटका खेळला मित्रांनो आणि हा मला वाटतंय स्ट्रेट ड्राईव्ह हा सुतुंग असा षटकार सिंहाची दहाड फोडला पहाड। मित्रांनो काय षटकार खेळलाय मला वाटतंय बॅट्समनचं नाव आहे ते सचिन सुंदर असा स्ट्रेट फटका खेळला आणि 6 धावा या धावसंख्येच्या 6 धावेंच्या जोरावर धावसंख्या होते ती 23 पुन्हा एकदा सचिन सज्जा फुल टॉस पद्धतीचा चेंडू त्याच प्रकारचा रिझल्ट असावा पण हा एक सुंदर असा झेल झालाय मित्रांनो काय 6 पंचांचा दिसून येतोय षटकार काय फटकेबाजी मित्रांनो पाहावयास मिळते हा देखील दुसरा उतुंग असा षटका लेग साईडच्या दिशेने धावसंख्या होते ती बिनबाद 29 मित्रांनो मी म्हटलं होतं की आता मात्र कुठेतरी इथं गेअर चेंज करावा लागेल आणि ते सचिन नाईकला लगातार 2 चेंडू आणि 2 उतुंग षटकार तिसरा संघाचा तिसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलाय तो सुनील आणि का सुनीलचा सामना करेल तो स्ट्राईकला विनायक पहिलाचा चेंडू आणि खोदर काढलाय चेंडू पाहूया काय होतं या चेंडूवर हा सुंदर झेल चेंडू जाऊन विसावतोय तो सिद्धेशच्या हातामध्ये आणि का
पहिला झटका पहिला हादरा विनायकच्या स्वरूपात मिळतोय तो वेहळी या संघाला. विनायकची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो विकास. थोडीशी बेगी करायची आहे, घाई करायची आहे मित्रांनो, कारण की जर क्रिकेटच ग्रामीण क्रिकेट असेल तर इथे 20 मिनिटांमध्ये 4 षटकांचा लिमिट असतो आणि इथे कुठेतरी आपल्याला आपल्या क्रिकेट असोसिएशनचं आभार मानावं लागेल की थोडासा वेळ मिळतोय. चला विनायकची जागा भरून काढण्यासाठी विकास. विकास सज्जा. पहिला चेंडू येण्याचा खराब चेंडूचा इशारा. अवंतर धावसंख्येत एक ने वाढ. डी स्वरूपात एक धावेच्या जोरावर धावसंख्या होते ती एक बाद 31. मित्रांनो काय गिअर चेंज केलाय, टॉप गिअर मध्ये चाललेली ही विहारी संघाची गाडी. काय तेच तर्रार असा धावस फलक हलतय. पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू कुठेतरी बुटस्क्वेअरत पाडलाय तो बॅट्समनला. विकासला काही हा चेंडू उमगला नाहीये आणि का इथे कुठेतरी सुनील लय पकडताना, कारण 4 षटकांचा सामना आणि तिसरं षटक हे खूप इम्पॉर्टंट. याच्यामध्ये परत एकदा सुनील सज्ज. सुनील टू विकास आणि हा एक प्लेड ऑनर केलेला चेंडू एका धावेसाठी. आता मात्र इथे गनिमी काबे सजले जात आहेत मित्रांनो, कारण इथून पुढे काही सुंदर असे फटके खेळला खेळलेले पाहावयास मिळणार आहेत, कारण सेट बल्लेबाज सचिन अजूनही मैदानामध्ये आग ओकताना. मित्रांनो इथे कुठेतरी सुनीलला आपल्या गनिमी कावा करून याला रोखावं लागेल, परंतु हा देखील सचिन कुठे हार मानणार नाहीये. चेंडू जातोय लेग साईडला दुसऱ्या धावेचा हा प्रयत्न सफल. काय गुड रनिंग बिटवीन द विकेट. वा या दोन धावेंच्या जोरावर धावसंख्या होते ती एक बाद 34. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट आणि इथे कुठेतरी आता कस जमलाय सूर गवसलाय तो सचिन याला. पुन्हा एकदा सुनील टू सचिन फुलटॉज पद्धतीचा चेंडू लेग साईडच्या दिशेने उतुंग असा खेळला चेंडू. पाहूया काय होतंय. एक दोन आणि झेल सुटलेला आहे मित्रांनो. क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाहीये. कॅचेस विन मॅचेस हे समीकरण खरंच क्रिकेट या खेळाला हे समीकरण कुठेतरी साजेसा आणि का चांगल्या चांगल्या खेळाडूंचे कॅच जर मिस झाले मित्रांनो तर सामन्याचा निकाल कुठल्या कुठे लागून जातो. पुन्हा एकदा विकास टू सचिन. इथे मात्र पुन्हा एकदा विकास सुंदर असा लेग साईडच्या दिशेने. मला वाटतंय हा एक गगनभेदी षटकार. सिंहाची दहाड फोडला पहाड या सहा धावा. शेर की झलक सबसे अलग या सहा धावेंच्या भरपाईने धावसंख्या होती ती 42. काय गिअर चेंज केलाय. BMW फरारी कार आणि मी म्हटल्याप्रमाणे मित्रांनो इथे गिअर चेंज करावं लागेल. त्यानंतर काय षटकार आणि चौकारांची आताशबाजी झाले. वा चला संघाचं शेवटचं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो नामदेव. इथे मात्र आता ज्याप्रमाणे T20 मध्ये इंटरनॅशनल T20 मध्ये एक शेवटचे 3 षटक असतात हाणामारीचे, त्याच पद्धतीचं हे षटक हाताळलं जाईल ते नामदेवच्या माध्यमातून. परंतु सेट बल्लेबाज सेट जोडी मैदानात आगोकताना काय गनिमी कावा या चेंडूवर नामदेवचा असेल. आणि इथे मात्र मला वाटतंय नाही इथे बॉलर थोडस कुठेतरी एक्स्ट्रा अनिल कुंबलेचं ते गनिमी कावा आपल्याला थोडस कुठेतरी त्याच्यावरती अभ्यास करावा लागेल. पुन्हा एकदा नामदेवचा पहिला चेंडू आणि हा चेंडू याच्यावरती चोरून धावची धुण्याचा चान्स, परंतु पंचांकडे दाद मागितले आणि खराब चेंडू दाद फेटाळून लावले. मित्रांनो या दोन धावेंच्या यस D1 आणि का खराब चेंडू अशा दोन धावा. या दोन धावेनंतर धावसंख्या होती ती 44. कुठेतरी थोडस प्रेशराईज होतोय तो
नामदेव कारण तो मित्रों शेवट षटक सहा चेंडूंच हाणामारी षटक आधे पंचांना थोडस विचार विनिमय करू द्या त्या अगोदर कोणीही आपली जागा सोडायची नाहीये मित्रांनो इथे पश्चिम भाग म्हटलं तर क्रिकेटची पंढरी आणि शिस्तबद्ध क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत सॉरी एकच दोन धावा ना ओके पंचांचा निर्णय तो दोन धावा आणि वाईट एक आणि डिक्लेअर स्वरूपातली एक अशा दोन धावा परत एकदा नामदेव सज्जन नामदेव टू सचिन या सेट बल्लेबाजाला कसं थांबवावा याचा विचार करण्या अगोदर लेग साईडच्या दिशेने भेदून दिलेला काढलेला षटकार हा एक इथे खणखणीत 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 षटकार लेग साईडच्या दिशेला चेंडू फक्त बघतच बसलाय तो लेग साईडचा फिल्डर आणि फक्त चेंडू घेऊन यायचं काम करायचंय मित्रांनो काय शिस्त लावले त्या फिल्डरला सचिन याने सचिनची जर फलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो कुठेतरी टाळे होऊन जाऊ द्यात कारण आग ओकणारी फलंदाजी नेत्रदीपक फलंदाजी आपल्याला पाहावयास मिळते या एका कुठला वेळी वेळी गावचा हा एक धुरंधर हा एक मावळा आपल्या गावासाठी लढतोय मित्रांनो इथे पुन्हा एकदा नामदेव टू सचिन पुन्हा एकदा बॅट वरती घेतलेला काय फटका सजावलाय मित्रांनो देखना फटका इथे षटकारांची आग ओकताना हा सचिन नावा आला लौकिक असा खेळ करताना मित्रांनो फक्त आणि फक्त चेंडू घेऊन यायचं काम करत होतो तो फिल्डरांकडून लेग साईडची दिशा असेल स्ट्रेट ड्राईव्ह असेल मित्रांनो इथे कुठेतरी नामदेव आपला प्रेशर फुल प्रेशराईज झालाय आणि इथे मात्र कुठेतरी वैयक्तिक मला वाटतंय आमचे स्कोरर पिंटू यांच्याकडून समजतंय की सचिन सचिन कुठेतरी तुझी मित्रा बॅट वर करायची कारण तुझ्या बॅट मधून 50 धाव आलेत मित्रा तुझ्यासाठी टाळ्या काय फटकेबाजी मित्रांनो सचिन याची पुन्हा एकदा नाम देतो सचिन परंतु हा चेंडू मला वाटतंय गुडलाईनचा चेंडू चेंडू जाऊन विसावतोय फिल्डरच्या हातामध्ये तत्पूर्वी सचिनच्या बॅटमधून वैयक्तिक आल्या त्या 50 धावा मित्रांनो सचिन आपण बॅटवर करत तंबूकडे यायचंय मित्रा बॅट बॅटवर करायची सचिन तुझी फलंदाजी देखणी फलंदाजी मित्रा वैयक्तिक 50 धावा या योद्ध्याच्या आपल्या गावाच्या नावासाठी सचिनची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आलाय तो वंदन मला वाटतंय नामदेव कुठेतरी प्रेशर मध्ये असताना आता कुठेतरी थोडस प्रेशर रिलीज झालाय कारण की ईट का जवाब पत्थर से तू शेर तो मैं सव्वा शेर विकेट मिळवून दिले ती नामदेव याने तत्पूर्वी सचिन ने त्याची एक कामगिरी भलीवाली का पूर्ण केली मित्रांनो पुन्हा एकदा हा छोटा असा बॅट्समन लेफ्ट हँडेड बॅटर मैदानात सचिनची जागा भरून काढण्यासाठी आणि नामदेव काय बॅटिंग केलं मित्रांनो फक्त षटकारांमध्ये डील केले या भूमी इलेव्हन चषकामध्ये चला कुठेतरी घाई करायचे प्लीज कारण की बरेच सामने आपल्याला खेळवायचेत आणि का जर फायनलचा सामना उजेडामध्ये व्हावा असं वाटत असेल तुम्हाला क्रिकेट रसिकांना पण तो पाहावा असं मिळवायचं वाटत असेल तर थोडीशी घाई करायची मित्रांनो चला नामदेव टू यस नामदेव टू वंदन आणि का हा एक लेफ्ट हँडेड बॅट्समन आणि का इथे या छोट्याशा फलंदाजाची खेळ संपुष्टात येते चेंडू जाऊन विसावतो लेग साईडच्या बॅट फिल्डरकडे यस बघा इथे ऑब्विसली पश्चिम भाग क्रिकेटचं महाकुंभ म्हटला मित्रांनो तर चौकार षटकार आणि बक्षिसांची ही आताशबाजी पाहण्यास मिळणार आहे एक क्रिकेटचं महाकुंभ इथे बक्षीस येतं इथे अमोल नवले यांच्याकडून या सचिनसाठी सचिनच्या वादळासाठी 50 रुपये बक्षीस आलंय ते मित्रा घेऊन जायचंय समालोचन कक्षामध्ये येऊन ते बक्षीस घेऊन जायचंय या तुझ्या वादळी खेळीसाठी अमोल सरांकडून बक्षीस आलंय मित्रा तुला चला वंदनची जागा भरून काढण्यासाठी शुभम मार्गस्थ असेल तो नामदेव नामदेव टू शुभम शेवटचे काही चेंडू या चेंडूवरती खोलवर खोदून काढला चेंडू स्ट्रेट ड्राईव्हला मारलेला फटका पाहूया किती धावांसाठी दुसऱ्या धावेचा यशस्वीरित्या
पाठलागे आणि दोन धावींच्या जोरावरती धाव संख्या जाऊन पोहोचते ती 59. काय फटकेबाजी, काय आतषबाजी केली ती सचिन याने. आणि इथे मी 56 होते आधी, दोनच रन आले. 58 माफ करा, 58 धावा नामदेव टू. पुन्हा एकदा काय गदाधारी, पलटते हा फटका फसला आहे आणि इथे कॅच पण सुटले. मित्रांनो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पाहूया काय होतं याच्यावरती. आणि इथे मात्र आपला आत्मदहन, आत्महत्या करावा लागेल या धावेवरती, कारण की 3 धावा या ग्राउंड वरती मित्रांनो इम्पॉसिबल. धावसंख्या होते ती 60, 61 टू विन. काय धावसंख्येचा डोंगर उभारला मित्रांनो मालतपूर या संघाला. आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर या 61 धावा 24 बॉल मध्येच पूर्ण करावे लागतील. मित्रांनो बक्षीस घेऊन जायचंय सचिन, आपलं बक्षीस वाट बघतोय मित्रा. चला थोडीशी घाई करायची मालतपूर आणि व्याळी, कारण की आपल्याला बरेच सामने खेळवायचे, थोडस असोसिएशनला शोभेल असं कार्य करायचंय आणि लाईनअप मध्ये मैदानात यायचंय. मित्रांनो फिल्डिंग लावून घ्यायची. मित्रांनो सुंदर असं हे आयोजन केलंय ते आपल्या भूमी इलेव्हन लाड्याभूमी राहुल स्मृती चषक 2023 आणि क्रिकेटचा महाकुंभ पश्चिम भाग कॉलनी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत. मित्रांनो नवी मुंबई या नगरीमध्ये जर एक देखणं क्रिकेट व्हायचं असेल तर नक्कीच पश्चिम भागाकडे पाहिलं जातं, कारण व्याळी कर आपली फिल्डिंग लावायची. प्लीज थोडंसं सहकार्याची भावना ठेवा. लाईनअप मध्ये मैदानामध्ये यायचंय या टुर्नामेंटला गाल बोट न लागता ही टुर्नामेंट आपल्याला पार करायची आणि युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण गावाकडे पण या क्रिकेटचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जाते. गावचे लोक तिथली कामं सगळे सोडून आपापली कामं धंदे सोडून मित्रांनो गावासाठी ही टुर्नामेंट आणि मॅच पाहत असतात. त्यासाठी कुठेही थोडंसं शिस्तबद्ध आणि पाहण्यास योग्य असं काम करायचं आहे. सर्वांनी क्रिकेट रसिक असतील, सर्व क्रिकेट 11 प्लेयर्स असतील आणि नक्की विश्वास आहे मला की या असोसिएशन अंतर्गत ठेवलेल्या सर्व टुर्नामेंट ह्या पश्चिम भागाच्या चांगल्या प्रकारच्याच आणि गाल कुठेही गाल न बोट लागता पार पडले जातात. दरवर्षी सत्र असेल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रिकेटची परवानी, क्रिकेटची मेजवानी मित्रांनो पाहावयास मिळते आपल्याला. आजचा हा दुसरा दिवस स्पर्धेचा आणि कुठेतरी उतरत्या टायमिंगमध्ये ही स्पर्धा येऊन पोहोचली, कारण दुपारच्या सत्रानंतर इथे डुअर डाय सामने पाहावयास मिळत आहेत. इथे मात्र व्याळी संघाला धावांचं अंगवन दिलं इथे 61 in 24 बॉल्स. पाहूया कशा प्रकारे गनिमी का वेळ असले जात आहेत. ज्याप्रमाणे इतिहास महाराजांनी इतिहास घडवला तो गनिमी काळाच्या जोरावर. मित्रांनो त्याच प्रकारचे इथे देखील 11 मावळे 11 धुरंधर आपल्या गावच्या नावासाठी खेळतात, गावासाठी फिरतात मित्रांनो. आणि कशा प्रकारे विजय मिळवून देत आहेत आणि आपल्या संघाचं आव्हान कायम ठेवत आहेत. चला येणारा काळ सांगून जाईल की कशा प्रकारे डावपेच उधळले जात आहेत, डावपेच आखले जात आहेत. संघाची धुरा ओपनर बॅटर असेल तो सुनील आणि सिद्धेश, बॉलर सचिन. मला वाटतं हाच तो सचिन ज्याच्या बॅटमधून 50 धावांची खेळी उभारली गेली आणि इथे धावांचा डोंगर उभा गेला मित्रांनो. अक्षरशः इथे बक्षीस वाट बघतोय पण ते बक्षीस सचिनचा मला वाटतं त्याची धुरीचे असेल. जर मॅच जिंकली तरच हे बक्षीस मी स्वीकारेन, कारण तसं त्यांना ठाम बांधून ती फटकेबाजी केली काय षटकारांमध्ये डील करत होता. चला थोडी घाई करायची, सहकार्य करायचंय. संघाचे दोन्ही कर्णधार असतील आणि 11 खेळाडू. यानंतरची होणारी मॅच रेनावळे वर्सेस गुजगाव, दोन्ही कर्णधारांनी टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. इथे संघासाठी वैयक्तिक आणि स्वतःच पहिलं षटक घेऊन आलाय तो सचिन. मित्रांनो पहा कशी क्रिकेटची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यावी लागते आणि खेळ दाखवावा लागतो. स्वतःच्या वैयक्तिक 50 धावा आणि त्यांना रोखण्यासाठी स्वतःच वैयक्तिक पहिलं षटक
पहिलाच बॉल सुंदर असा लेग साइडला दिशेने मारला चेंडू, मला वाटतं हा चेंडू वरती इथे मात्र पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न, थोडस सेकंदांचा फरक असता मित्रांनो तर या चेंडूवर धावबाद झाला असता, छोट्या धावेच्या स्वरूपात एकही धाव घेता आली नाहीये आणि परंतु या धावेच्या प्रयत्नामध्ये बोट हादरा बसला असता नक्कीच मित्रांनो, आणि इथे मात्र कुठेतरी एक ट्विस्ट निर्माण झाला असता, परंतु थोडा काही सेकंदांचाच फरक मित्रांनो. चला निर्धाव पद्धतीचा चेंडू सुनील सचिन टू सुनील, सचिनचा दुसरा चेंडू आपट चेंडू निर्धाव पद्धतीचा, नाकाला कुठेतरी मातीचा सुगंध देऊन जाणारा चेंडू, गुड लेंथ चेंडू, छातीच्या लेवलचा चेंडू, क्रिकेटमध्ये एक गुड डिलिव्हरी म्हटली जाते मित्रांनो, कारण या चेंडूवर भले भले बॅटर देखील बुचकुळ्यात पडतात की काय करावं या चेंडूवर, तोपर्यंत चेंडू हा विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. सचिन पुन्हा एकदा सुनीलसाठी, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, हाताची चट डीच्या स्वरूपात, हाताला कुठेतरी किस बाईट करून चाललेला चेंडू डीच्या स्वरूपात, आव्हान डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव, आणि या धावेने धावसंख्या होते ती एक. कुठेतरी हाणून मारून खेळण्याच्या नादामध्ये आणि काही इथं बॅटची कॅड घेऊन चेंडू, हाताची देखील किस घेऊन चेंडू डीच्या स्वरूपात, इथे मात्र सचिन हावी झाला मित्रांनो. सुनील सुनीलला काही ओमजना चेंडू काय पद्धतीचा आणि काय करावं लागेल, परंतु वेगावर स्वार होऊन चाललेला हा गोलंदाज, स्लोवर पद्धतीचा चेंडू, मला वाटतंय डीच्या स्वरूपात हा चेंडू पुन्हा एकदा या डीच्या स्वरूपात एका धावेने धावसंख्या होते ती दोन. काय चेंडू, काय वेगवान गोलंदाजी, वेगावर स्वार होऊन चाललेला हा गोलंदाज, स्वतःच्याच बॅटमधून 50 धावा आगवोकणारी नेत्रदीपक फलंदाजी, त्यानंतर गोलंदाजी देखील त्याच पद्धतीचे तोडीस तोड. पुन्हा एकदा सुनील आपटी चेंडू, इथे सक्सेस होताना गुड लेंथचा चेंडू, सुनीलला काही चेंडू समजेना आणि हाणा मारीच्या षटकामध्ये कुठेतरी संत गतीने चाललेला हा सामना. मित्रांनो जर 61 धावांचं आव्हान करायचं असेल पूर्ण, तर इथे या षटकला चांगल्या षटकामध्ये डील करावं लागेल, या चेंडूंना चांगल्या धावसंख्येत डील करावी लागेल मित्रांनो. तीन चेंडू संपलेत आणि इथे मात्र तीन चेंडू बाकी आहे. आता मात्र सुनील पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू गुडलाईनचा, सुनीलला काही प्रेशर हँडल झालं नाही आणि हा षटक समाप्तीचा इशारा पंचांचा. काय सुंदर षटक हाताळलाय मित्रांनो, पूर्ण मॅच आपल्या बाजूने झुकावताना इथे मात्र 50-50 करून ठेवले मॅच, आणि बॅटर कुठेतरी प्रश्नचिन्हामध्ये, कारण सुंदर असं षटक होतं परंतु 61 धावांचं पाठला करायचं असेल मित्रांनो तर या षटकाला मोठ्या डीलमध्ये करायचं होतं, याची डील चांगल्या धावसंख्येत नाही करता आली, त्यामुळं आता प्रेशर आणि समीकरण झालंय ते 18 चेंडू आणि जवळजवळ 59 धावा. सरासरी काय 19.5 ची सरासरी मित्रांनो. इथे आता मात्र समाचार घ्यावा लागेल तो गोलंदाजांचा, संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय तो अमित सोनावणे, या चेंडू या गोलंदाजाचं मित्रांनो नाव आहे ते पश्चिम भागात एक कहर बोलणारी आगवोकणारी गोलंदाजी. पुन्हा एकदा सिद्धच एक एक्सपिरियन्स असा बॅटर अमितच्या समोर, आणि इथे मात्र आता पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू, आता मात्र पूर्ण प्रेशर बनताना दोन्ही बॅटरच्या इथे मात्र त्यांना फटकेबाजी करावीच लागेल, कारण आता चुकीला माफी नसणार आहे मित्रांनो, परंतु इथे काही सूर्य गवसलेला नाही आहे आणि काय सक्सेसफुल होत आहेत मित्रांनो हे गोलंदाज. डी एकाच धावीवर समाधान मानावं लागेल ते सिद्धेश याला. अजूनही बॉलचा आणि बॅटचा समाचार होत नाहीये मित्रांनो, कारण त्या प्रकारची गोलंदाजी होते, त्या प्रकारचा वादळ या आग ओकणाऱ्या गोलंदाजांकडून येत आहे मित्रांनो. दुसरं षटक आणि इथे अजूनही एकाही चौकार आणि षटकाची परवानगी नाही मिळाली मित्रांनो पावयास. चला अमित टू
अमित स्लोवर पद्धतीचा चेंडू जाऊन विसावतोय विकेट कीपरच्या हातामध्ये। पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा फुल टॉस बनवून काढलाय चेंडू, खेळून काढलाय चेंडू, वन बाउंस हातामध्ये जातो तो स्वप्निलाच्या। कशा प्रकारची फलंदाजी, गोलंदाजी आणि का फिल्डिंग असेल मित्रांनो, हे जर क्रिकेट अंडर 18 चे प्लेयर पाहत असतील तर खरोखर एक पश्चिम भागाचं क्रिकेट पाहण्याजोगं आहे मित्रांनो। कारण छोटे छोटे क्षेत्ररक्षक आणि योद्धे कशा प्रकारची खेळी करतायत, एक्सपिरियन्सबल खेळाडूंच्या अंडर आहे मित्रांनो। देखणं आणि एक देखण्याजोग आणि भगत आणि भगत बसावा असंच एक गेम आपल्याला पाहावयास मिळतोय या पश्चिम भागांच्या प्रत्येक गावाच्या खेळाडूंच्या माध्यमातून। अमित सिद्धेश इथे मात्र चांगला समाचार घेतला या चेंडूवरती, पाहूया का होतंय। आणि या क्षेत्ररक्षकाला याच्या डोक्याला मानवंदना देऊन लेग साईडच्या दिशेने उतरून गासार खनखनीत षटकार। आता मात्र सिद्धेच्या बॅट मधून हम भी किसी से कम नाही आणि इथं मात्र कुठेतरी सुरुवात होताना मित्रांनो, ज्या प्रकारचं समीकरण आहे त्या समीकरणाला अशाच प्रकारची एक वादळी खेळी खेळावी लागेल मित्रांनो। जर सामना आपल्या गावाच्या नावाकडे झुकवायचा असेल, आपल्या तंबूच्या दिशेने झुकवायचा असेल, आपल्या खात्यात टाकायचं असेल, तर सिद्धेशला परत एकदा आमचा समाचार घ्यावा लागेल। परंतु बॅटची कड घेऊन चेंडू जातोय तो डीच्या स्वरूपात, या डीच्या एक धावेच्या जोरावर धावसंख्या होते ती 11, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 11। आता मात्र राहिलेले 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये इथे जवळजवळ मित्रांनो 41 धावा हव्यात त्या मालकपूर संघाला। नेक्स्ट मॅच ब्लॅक कोबरा कुसगाव वर्सेस रेनावळे 11। दुसरा कॉल असेल मित्रांनो, स्वर 11, दोन ओव्हर मित्रांनो 11। हा छोटा पॅकेट, छोटा धमाका संघाचा तिसरा वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय, चॅलेंज करतोय तो मालकपूर संघाला। काय नाव याचं गोलंदाज? अमोल टू सुनील। काय फटका खेळला मित्रांनो, पाहूया काय होतं या चेंडूवरती। आणि का या चेंडूवर एक तो एक खनखणीत चौकार। आता मात्र इथे कुठेतरी फटकेबाजी करावीच लागेल आणि का अशाच फटकेबाजींची अपेक्षा असेल ती मालकपूर संघाला। आपल्या मित्रांनो लाईव्हच्या माध्यमातून आपल्या गावाकडे आपल्या गावचे लोक देखील आपल्याकडून कुठेतरी अपेक्षा करत आहेत की माझी टीम माझ्या गावाचा गौरव या नवी मुंबई क्रीडानगरीत व्हावा, तसाच प्रकारचा पुन्हा एकदा। परंतु या वाईच्या स्वरूपात धावसंख्या होते ती 16। कुठेतरी या गोलंदाजाला आता सुरगा उसावा लागेल, कारण एक सेट जोडी मैदानात आग ओकण्याच्या तयारीमध्ये प्लॅनिंग केले जात आहे, तर गणिमय कावा केला जातो मित्रांनो। कारण हेच षटक असणार आहे ते हाणामारीचं, या षटकामध्येच सामन्याचा निकाल लागून जाईल असं मला वाटतंय। परत एकदा सुनील सज्ज, अमोल टू सुनील, काय स्कॅच खोदून काढला फटका मित्रांनो। परंतु हा चेंडू जाऊन विसावतोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये। कॅचेस विन मॅचेस मित्रांनो, पहिला हद्रा पहिला झटका बसतोय तो मालकपूर या संघाला। हर्षद कोण आउट कोण झाला? सुनीलची एक खेळी संपुष्टात आली आणि हर्षद त्याची जागा भरून काढण्यासाठी मित्रांनो, कारण इथे नक्कीच हाणामारी झटक बनवायचं होतं, त्याचा कुठेतरी प्रेशर होता। आणि इथे आग ओकणारी गोलंदाजी याच्या याला कसं प्रत्युत्तर करायचं, कसं याला उत्तर द्यायचं, त्याच्याच प्रश्नचिन्हात इथे आपलं विकेट गमावतोय हर्षद। पाहूया तर हर्षद काय होतोय या बॅटरच्या खांद्यावरती, मदार असेल आपल्या गावाच्या नावाची स्वतःच्या इलेव्हनची। पण हर्षद पुन्हा एकदा आपटी चेंडू, मला वाटतं हा खराब चेंडूचा इशारा पंच
चांगले पद्धतीचा पंचांची कामगिरी। रेनावळे कुसगाव आपल्याला तीसरा गोल मित्रांनो। चौथ्या गोलला आपला विचार केला जाईल मित्रांनो। चौथ्या गोलला इथे कमिटीचे कडक कायदे आणि कानूनला सामोरे जाईल मित्रांनो। लगेच टॉस घ्यायचा, टॉसका बॉक्स मध्ये यायचंय। मान्यवर टॉसका बॉक्स मध्ये आपली वाट बघतात मित्रांनो। इथे मात्र मॅच कडे जाऊन पोहोचते आणि पंचांचं बोट जाते आकाशाकडे मित्रांनो। हैदराबाद असतो हर्षाच्या स्वरूपात आणि इथे कुठेतरी नांगी टाकताना मालपूर संघापर्यंत। मित्रांनो क्रिकेट हा अननिश्चिताचा खेळ आहे, शेवटच्या चेंडूवरती क्रिकेटचा भाकीत केली जाऊ शकत नाहीये। चला इथे मात्र टॉस का बॉक्स मध्ये लाईव्ह युट्यूबवर थोडा कॅमेरा टॉस का बॉक्स मध्ये करायचाय। इथे मात्र पंचांचा चांगल्या पद्धतीचा डिसिजन उन्हामध्ये कुसगाव टॉस विन होते मित्रांनो। आपला निर्णय त्वरित बॉलिंग ओके। कुसगावने टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय। चला इथे मात्र हादरेवरती हादरे बसताना मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी, काय गोलंदाजी मित्रांनो। पुन्हा एकदा खराब चेंडूचा इशारा। इथे मात्र आपल्या गोलंदाजीची लय पकडले, परंतु मित्रांनो कुठेतरी आता इथे सामना झुकताना दिसतोय तो व्हॅली या संघाकडे, कारण काही औपचारिकता असेल असं मला वाटतंय। परंतु पाहूया, क्रिकेट हा खेळ असा आहे याच्यावरती कोणीही काहीही शेवटच्या चेंडूपर्यंत भाकीत केलं जाऊ शकत नाहीये। प्लेडॉन करून काढला चेंडू, एकाच धावेच्या जोरावर एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि की धावसंख्या होते ती या धावसंख्येने 19। दोन हादरे दोन झटके बसलेत ते मालतपूर संघाला आणि कुठेतरी आता सामना सोडला की काय। मालतपूर या संघाने अमित सिद्धेश हा सेट बॅट्समॅन मैदानामध्ये, परंतु मित्रांनो विकेटचं कुठेतरी प्रेशर, या स्कोर बोर्डचं कुठेतरी प्रेशर सिद्धेशला आणि ते प्रेशर हँडल करणं मित्रांनो एवढं सोपं नसतं, कारण यूट्यूब लाईव्ह असेल तर लाखो प्रेक्षक आपल्याला पाहत असतात। परंतु सिद्धेश आणि स्लोअर पद्धतीचा चेंडू त्याचा समाचार घेताना, परंतु हा चेंडू जाऊन विसावतोय तो लेग साईडच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये। इथे मात्र मॅच सोडली की काय मालतपूर संघ। मित्रांनो लहरों से नैया कभी पार नहीं होती, लहरों से नैया कभी पार नहीं होती, मेहनत करने वाले की कभी हार नहीं होती। मित्रांनो क्रिकेटचं बाकी आहेत, शेवटच्या चेंडूपर्यंत कोणीही करू शकत नाही, परंतु मित्रांनो कॉन्फिडन्स लेवल घासवून द्यायचा नाही आहे। क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं, परंतु इथे स्कोरबोर्डचा प्रेशर आणि त्या प्रेशरच्या खाली दबून जाताना मालतपूर संघ कुठेतरी आशा धुसर होताना इथे व्हॅली या संघ हावी झालाय तो मालतपूर या संघावर। काय गोलंदाजी पाहावयास मिळाली मित्रांनो, ज्या प्रकारे सचिन आगोकनारी 50 धावांची फटकेबाजी केली त्या धावसंख्येखाली चाकाचूर झालाय तो मालतपूर या संघाचा। पुन्हा एकदा इथे मात्र आता खेळून काढण्यामध्ये चेंडू जातोय तो सर विकेट किपरच्या हातामध्ये आणि तू चल मैं आया या सूत्रानुसार बॅटर एकामागं एक तंबूच्या आश्रयाला। आता मात्र मित्रांनो धावसंख्या झाली होती 19। इथे मात्र कुठेतरी मॅच घालवताना मॅच सोडून देताना मालतपूर संघ, कारण मित्रांनो ज्या प्रकारचे एक दोन तीन तीन बॅट्समन आपल्या गावाचे जे सेट बॅट्समन तडाखेबंद फलंदाज असतात तोपर्यंत कॉन्फिडन्स लेवल ही इलेव्हनची ही कायम मित्रांनो स्ट्रॉंग असते। इथे एकामागे एक हादरे जर बसले ना मित्रांनो तर थोडस कन्फ्यूज होतो इलेव्हन आणि ज्या प्रेशर स्कोरचा प्रेशर हँडल नाही झाला की अशाच प्रकारची खेळ होतो मैदानात। मित्रांनो परत एकदा काय सुंदर स्लोअर पद्धतीचे चेंडू फेकले जात आहेत, या सुंदर चेंडूवर षटक समाप्तीचा इशारा आणि एक डिक्लेअर स्वरूपात एक धाव धावसंख्या होते ती 1 ना ओके। एकच धावेवर समाधान मानावं लागेल मित्रांनो मालतपूर या संघाला। इथे पुन्हा एकदा चेंडू चांगल्या पद्धतीचा खेळून काढण्याचा प्रयत्न असफल, सुंदर अशी गोलंदाजी। मित्रांनो स्लोवर पद्धतीचे चेंडू तोफखान्यातून जर वारंवार पडले गेले तर फटकेबाजी खेळणं कुठेतरी अवघड होऊन जात आहे, त्याच प्रकारची इथे क्रिकेट पाहायलाच मिळते या गोलंदाजांकडून। परत एकदा समाचार घेताना ऑफसाईडच्या दिशेने फटकलेला चेंडू, पाहूया चेंडूवर काय होता इथे धावबाद। इथे मात्र पुन्हा एकदा एक हादरा बसतोय तो मालतपूर संघाला।
मित्रांनो आता कुठेतरी बॉडी लैंग्वेज ढासळलेली आहे ती मालतपूर संघाची, कारण सामना हा पूर्णपणे हातातून निसटला आहे मालतपूर संघाकडून आणि हावी झालाय तो व्याहाळी पश्चिम भागाचा क्रिकेट पहा काय पाहण्यासारखे आहे मित्रांनो. एक क्रिकेटची पर्वणी, एक मेजवानी क्रिकेट रसिकांसाठी यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून पाहावयास मिळते मित्रांनो. खरंच नवी मुंबई पातळीवरती हे पाहण्यासारखे क्रिकेट मित्रांनो. आपल्या गर्व आहे मला की पश्चिम भाग असोसिएशन आणि त्यांच्या माध्यमातून पार पडणारे हे सामने क्रिकेटचे 6 महिने मित्रांनो या टूर्नामेंटची वाट पाहायला लागते मित्रांनो. चला परत एकदा हा चांगल्या पद्धतीचा गोलंदाज मार्गस्थाने वन स्टेप स्टेप आउट करून चेंडू खेळून काढला आणि चेंडू जाऊन विसावतोय तो लेग साईडच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तू चल मै आया या प्रकारची फलंदाजी मित्रांनो कुठेतरी आपल्या गावाच्या नावाला थोडस आपला अनकॉन्फिडन्स खेळ कुठेतरी डिसअपॉइंट करून जातो मित्रांनो. एका मागे एक असे जरा मोहरे ढासळले तो इतिहास गवा आहे मित्रांनो, इतिहास बनणार नाही. आणि इथे मात्र आता मालतपूर संघ पूर्णपणे बॅकफुटला. काय गोलंदाजी मित्रांनो, देखणे लाजवाब गोलंदाजी आणि त्याच प्रकारची सचिनची बॅटिंग आग वोखणारी नेत्रदीपक फटकेबाजी. वैयक्तिक 50 धावा या महायोद्ध्याने त्याच्या बॅटमधून मित्रांनो आग वोखणाऱ्या षटकरांची बरसात. स्वतःचे वैयक्तिक 50 धावा आणि गोलंदाजी पण काय पहिलं षटक हाताळलंय. इथे खेळ सुंदर असा पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय. चेंडू जाऊन मला वाटतं ही जेल सुटलेली आहे. इथं मात्र सामना हा संपलेला आहे आणि हार्ड लक टू मालतपूर, बेटर लक नेक्स्ट टाइम मित्रांनो. चला विजयी संघाचे हार्दिक स्वागत. चला पुन्हा एकदा लाईन अप लावून घ्यायचा मित्रांनो. यानंतरचा होणारा सामना चला लाईन